नमस्कार बंधू बघ्यानो, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी म्हणजे ज्या सत्य आहेत त्या सत्य आहेतच, आणि ज्या गोष्टी दिसत नाहीत त्याच्याविषयी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या जातात. स्वर्ग आहे का नाही माहीत नाही आपल्याला, परंतु आपण जे कार्य करायचं असतं, सत्य बोलायचं असतं, किंवा एखाद्याविषयी चांगली भावना ठेवायची असते, किंवा एखादं चांगलं कर्म करायचं असतं, ते आपण करत राहिलं पाहिजे. एखादा अनाथाश्रम असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची झोपडपट्टी असेल, तिथं जर लोक मुलांची उपासमार होत असेल, अशा ठिकाणी आपण जाऊन तिथे जर दानधर्म केला, किंवा त्या ठिकाणी विकासासाठी त्याच्या शाळेसाठी किंवा आपण काही योगदान देऊ शकलो तर ते दिलं, तर आपण एक मोठं काम करणार आहे. त्याच्यामुळं देव आहे का नाही हा भाग वेगळा आहे, स्वर्ग आहे का नाही हा भाग वेगळा आहे. मग त्यासाठी जे आपल्या समोर दिसतं त्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांनाच देव मानलं पाहिजे, आणि त्याच्यातूनच आपण त्या लोकांना योगदान दिलं पाहिजे. आता मुंबईतील एक उदाहरण आहे, एक गृहस्थ आहेत. तर त्या गृहस्थ तिथे एक रुग्णालय, शासकीय रुग्णालय आहे, आणि त्या शासकीय रुग्णालयाच्या मध्ये परगावावरून गरीब लोक भयानक यायचे तिथे, आणि तिथे आल्यानंतर त्यांची झोपण्याची व्यवस्था होत नसायची, जेवण्याची व्यवस्था होत नसायची, आणि वरून त्यांना दुःख असायचं कोणत्या नाही कोणत्या पेशंटचं. त्याच्यामुळं ते इकडून तिकडून फिरत असायचे. मग त्याच हॉस्पिटलच्या शेजारी एक राहणारा तरुण, त्या तरुणाच्या डोक्यात आलं की हे जे लोकांची वेदना आहेत, दुःख आहेत, ते त्याला जाणवलं, आणि त्यांनी अन्नछत्र खोलायला सुरू केलं. सुरुवातीला 100 लोकांची सोय केली, अशी वाढत वाढत 1000 लोकांची सोय आज तिथे केली जाते. म्हणून आपल्याला स्वर्ग आहे का माहिती नाही, देव आहे का नाही हे माहीत नाही, परंतु आपण एखादी जर सेवा करायची ठरवली तर त्याच्यातून आपल्याला फायदा मिळेल हा विषय गृहीत न धरता आपण जे काम करत असतो त्याच्यातून एक समाजसेवा म्हणून जर सुरू केलं तर त्या गोष्टीला मोठा आकार येऊ शकतो, हे आपल्याला बऱ्याच ठिकाणी च्या उदाहरणातून दिसून येतं. सिंधुताई सपकाळ असतील किंवा अशा प्रकारचे मी जे सांगितलेले उदाहरणं आहेत, तर अशाही बरेचसे उदाहरणं समाजामध्ये घडत असतात, परंतु त्या पद्धतीने आपण विचार करत नाही. आपण आपल्या कुटुंबापुरतो विचार करतो, आपण आपल्या जातीपुरतो विचार करतो, आपण आपल्या समूहापुरतो विचार करतो. हा विचार न करता असा जर आपला पूर्ण मोठा विचार ठेवला, चांगला विचार ठेवला, विवेक बुद्धीनं काम केलं, तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होणार. धन्यवाद मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका.